कारेदगा भोज बारवाड खडकोळ बंधारे तिसऱ्यांदा पाण्याखाली. पाणी पातळीत मोठी वाढ. अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या दूधगंगा पट्ट्यातील शेतकऱ्यांना पावसाने दिलासा दिला आहे. गेल्या 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे दूधगंगा पाणी पातळीत मोठी वाढ होऊन कारेदगा येथे दूधगंगा नदीवरील कारेदगा भोज बांधारा व बारवाड कुन्नू रस्त्यावरील बारवाड बांधारा, भोजवाडी हुन्नरगी रस्त्यावरील खडकोळ बांधारा चालू वर्षी तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. पाणी पातळीत वाढ झाल्याचे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. पावसाचा जोर वाढत असून पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. दूधगंगा पट्ट्यात तळकोकणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने दूधगंगा दुथडी भरून वाहत आहे. बुधवार दिनांक 5 रोजी सकाळी 6 वाजता कारेदगा येथील दूधगंगा नदीवरील कारेदगा भोज बांधारा व बारवाड बांधारा व खडकोळ बांधारे तिसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत. कारेदगा भोज बांधारावरून होणारी वाहतूक बेडकीहाळ व्हाया मार्गे सुरू होणार आहे. बारवाड कुन्नूर व बांधारावरील वाहतूक सेवा बंद झाली आहे. खडकोळ बांधारावरील वाहतूक गळतगा मार्गे सुरू झाली आहे. सदलगा पोलिसांनी बांधाऱ्याकडे जाणारा मार्ग बंद करून संरक्षक लोखंडी ब्रॅकेट उभे केले आहेत. गतवर्षी सारख्या पुराची यंदाही समस्या निर्माण होऊ नये म्हणून महसूल विभागाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. पावसाचा जोर वाढल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.